वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर। सित्रे सरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एचएससी 12 फिजिक्स चैप्टर फर्स्ट रोटेशनल डायनामिक्स टेक्स्ट बुक एक्सरसाइज प्रॉब्लम सोल्यूशन। फर्स्ट प्रॉब्लम फ्रॉम टेक्स्ट बुक एक्सरसाइज दैट इज नंबर 12। सम हाउ एन आंट इज स्टक टू द रिम ऑफ बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर। तर 1 मीटर डायमीटरची सायकलची रिम आहे, त्याला एक आंट चिकटलेली आहे। व्हाइल द बायसिकल इज ऑन अ सेंट्रल स्टँड द व्हील इज सेट इन टू रोटेशन अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड इन 10 सेकंड। तर आपण सेंट्रल स्टँड जे आहे ह्याच्यावरती बायसिकल लावून सुरुवातीला स्पीड 0 होतं, स्पीड आपण वाढवलं रिमचं आणि ते स्पीड जे हे फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्यूशन 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड 10 सेकंड झाले। सुरुवातीला फ्रिक्वेन्सी 0 होती, 10 सेकंडमध्ये त्या व्हीलनं 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड एवढी फ्रिक्वेन्सी अटेन केली आहे विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सलरेशन। एक्सलरेशन ह्यामध्ये युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे। तर आपल्याला इथं 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत। पहिली व्हॅल्यू जी आहे, कॅल्क्युलेट फर्स्ट व्हॅल्यू नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स कम्प्लीटेड बाय द आंट इन दीज 10 सेकंड। म्हणजे पहिल्या 10 सेकंडमध्ये 0 पासून 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड इतकं स्पीड अटेन केले, त्या 10 सेकंडमध्ये किती रिव्हॉल्यूशन कम्प्लीट केली त्या रिमनं, ती रिव्हॉल्यूशन्स नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स किंवा नंबर ऑफ रोटेशन्स ती आपल्याला काढायची आहे। तिथं सेकंड टर्म आहे टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्यूशन अँड द लास्ट कम्प्लीट रिव्हॉल्यूशन्स। तर पहिलं कम्प्लीट रिव्हॉल्यूशन जे आहे, पहिल्या कम्प्लीट रिव्हॉल्यूशनला किती वेळ लागला, 1 रोटेशनला किंवा 1 रिव्हॉल्यूशनला, आणखी लास्ट 10-10 सेकंदाचं जे रिव्हॉल्यूशन आहे, रोटेशन आहे, त्या रोटेशन टाइमला किती टाइम लागला तो टाइम आपल्याला काढायचा आहे दोन्ही टाइम हे। आता सोल्युशनमध्ये आपण फर्स्ट गिवन टर्म्स आपण डाटा जे आहे दिलेला ते लिहून घेऊ। फर्स्ट त्यामध्ये डायमीटर रिमची दिली आहे, रिमचा डायमीटर 1 मीटर आहे। त्यानंतर 10 सेकंदचं फ्रिक्वेन्सी जे 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड आहे 10 सेकंदमध्ये। पहिले सेकंडला म्हणजे इनिशियली स्टार्टिंगला रिव्हॉल्यूशन जे आहेत फ्रिक्वेन्सी आहे 0 आहे, तिथून ते 10 सेकंदपर्यंत वाढत गेले आणि 10 सेकंदाला 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड झाले आहेत। तर आपल्या इथं 10 सेकंदमध्ये किती रिव्हॉल्यूशन कम्प्लीट झाले आणि पहिला रिव्हॉल्यूशन्स आणि लास्ट रिव्हॉल्यूशन जे आहे दोन्ही रिव्हॉल्यूशनचे टाइम काढायचे आहेत। त्यासाठी आपण पहिले रिव्हॉल्यूशन लास्टचे रिव्हॉल्यूशन जे आहे 10 सेकंदचे नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड, तर 10 सेकंदाला त्याला अटेन केलेलं जे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ते आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करू इथं। तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे त्याचा फॉर्म्युला जे आहे 2πn, हा फॉर्म्युला आहे, मग एनची व्हॅल्यू 2 टाकल्यामुळे हे 4π येतं अँग्युलर व्हेलॉसिटी 10 सेकंदची। तर आपण हे कायनामॅटिकल इक्वेशन्स वापरून आपण आता फर्स्ट एक्सलरेशन काढायचं आहे, अँग्युलर एक्सलरेशन। त्यासाठी आपण ह्या व्हॅल्यू व्हेअर अल्फा इज द अँग्युलर एक्सलरेशन ह्या व्हॅल्यू पुट केल्या, ओमेगाची व्हॅल्यू 2 4π आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे, अल्फा काढायचं आपल्याला, टाइम 10 सेकंद आहे, आणि हे आपण सॉल्व केलं तर आपल्याला अल्फा इक्वल टू 0.4π rad/s² इतका हा अँग्युलर एक्सलरेशन येतं। ह्याच्यावरून आता आपण नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स कम्प्लीटेड विल बी गिवन बाय, आता ह्याच्यावरून आपण नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन काढायचे आहेत सायकलचे रिमचे 10 सेकंदमधले। पण नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन काढण्यापूर्वी आपण फर्स्ट त्या 10 सेकंदमध्ये त्या रिमनं किती अँगल डिस्क्राईब केला तो अँगल आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा आहे। मग त्या अँगलसाठी आपण फॉर्म्युला घेतला कायनामॅटिक इक्वेशन्स, थीटा इक्वल टू ω0t + 1/2 α t² त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण ω0 हे 0 आहे त्यामुळे हे 0 आली पहिली टर्म, सेकंड हाफ अल्फाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी ते कॅल्क्युलेट केली ती व्हॅल्यू पुट केली, अल्फा इक्वल टू 0.4π, टाइम 10 सेकंदसाठी आहे, त्यामुळे हा थीटा जे आहे हा 20π rad इतका आलेला आहे 10 सेकंदमध्ये, एवढा अँगल त्यानं डिस्क्राईब केला आहे रिमनं। आता इतका जर अँगल डिस्क्राईब केला असेल तर एवढ्या इतक्या अँगलसाठी किती रिव्हॉल्यूशन्स कम्प्लीट होतात ते रिव्हॉल्यूशन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स विल बी थीटा बाय 2π n = n मीन्स नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स, म्हणजे त्या 10 सेकंदमध्ये किती रिव्हॉल्यूशन झाले ते किती अँगल डिस्क्राईब केला डिवाइड बाय 2π केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स मिळतात। थीटाची व्हॅल्यू 2π पुट केली, सॉरी 20π डिवाइड बाय 2π, तर आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स व्हॅल्यू 10 रिव्हॉल्यूशन्स मिळाले, म्हणजे पहिल्या 10 सेकंदमध्ये त्या रिमनं 10 रिव्हॉल्यूशन्स कम्प्लीट केले आहेत, हे फर्स्ट व्हॅल्यू आहे। फॉर फर्स्ट रिव्हॉल्यूशन अँगल कवर्ड विल बी 2π, पहिलं जे रिव्हॉल्यूशन होईल रिमचं त्या पहिल्या रिव्हॉल्यूशनसाठी अँगल जे डिस्क्राईब होईल तो 2π येतो, त्यामुळे आपण हे कायनामॅटिकल इक्वेशन यूज केलं आपण त्याचा टाइम पिरियड काढण्यासाठी पहिल्या रिव्हॉल्यूशनचा, थीटा इक्वल टू ω0t + 1/2 α t²
Now here theta is 2 pi. First revolution साठी angle described हा 2 pi तो एकच revolution झालेला आहे त्यामुळे एका revolution मध्ये angle 2 pi आलेला आहे. Initially angle velocity 0 त्यामुळे पहिली term 0 आली. 1 by 2 alpha आपण already calculate केले आहे त्याची value put केली 0.4 pi and to calculate this value of t1 square solving this t1 square will be 10 taking square root on both sides then t1 will be 0.3.16 second. तर t1 ची value झालेली आहे म्हणजे पहिलं revolution जे आहे हे पहिलं revolution complete करण्यासाठी त्या rim ला and ला इतका वेळ लागेल t1 equal to 3.16 second it takes 10 second to complete 10 revolutions hence आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले 10 second साठी 10 revolution आलेले आहेत आणि पहिल्या revolution चा टाइम आलेला आहे t1 equal to 3.16 second तर आपण 10व्या revolution चा टाइम काढण्यासाठी काय केलं आपण तर टाइम टेकन फॉर 10th revolution इज 10 minus टाइम टेकन फॉर 9 revolutions तर 10व्या 10 revolution ला 10 second लागतात तर ह्या 9 revolution चा टाइम वजा केल्यानंतर आपल्याला 10व्या revolution चा टाइम मिळतो म्हणून आपण टाइम टेकन फॉर 10th revolution हे 10 मधून 9 revolution चा टाइम वजा केला तर 10व्या revolution चा टाइम मिळतो म्हणून आपण फर्स्ट 9 revolution चा टाइम काढायचा आहे तर 9 revolution चा टाइम काढण्यासाठी टू कॅल्क्युलेट टाइम फॉर 9 revolution अगेन दिस कंसिडर फॉर्म्युला थीटा इक्वल टू दिस थीटा इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर अल्फा टी स्क्वेअर देन पुटिंग व्हॅल्यूज फॉर 9 revolutions 1 revolution ला अँगल जास्त 2 पाय येतो त्यामुळे 9 revolution ला अँगल 9 into 2 पाय येईल आणि इनिशियल अँगल व्हेलॉसिटी 0 आहे अल्फा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे 0.4 पाय देन 9 फॉर 9 revolution टी 9 स्क्वेअर येतं सॉल्विंग दिस टी 9 स्क्वेअर इक्वल टू 90 then taking square root on both sides then t9 will be equal to 9.49 second म्हणजे 9 revolution जे आहेत 9 revolution ला लागणारा टाइम हा 9.49 second आहे 10 revolution चा टाइम आपल्याला माहिती आहे ऑलरेडी त्यातून आपण 9 revolution चा टाइम वजा केल्यानंतर आपल्याला 10व्या revolution चा टाइम मिळतो म्हणून आपण hence time taken for 10th revolution is 10 revolution ला लागणारा टाइम 10 second आहे त्यामध्ये 9 revolution ला लागणारा टाइम वजा केला तर आपल्याला लास्ट 10th revolution जे आहे त्या 10th revolution चा टाइम आपल्याला इथे मिळतो दैट इज 10 minus 9.49 equal to 0.11 second. This is the time for 10th revolution. Next example is coefficient of static friction between a coin and a gramophone disc is 0.5. तर एक gramophone आहे त्या gramophone ची जी disc आहे त्याच्यावरचा coin ठेवल्यानंतर त्या दोन्ही मध्ये coin मध्ये आणि जी disc आहे त्यामधला coefficient of static friction जे हा 0.5 आहे. Radius of the disc is 8 cm. तर जी ग्रामोफोनची डिस्क आहे त्या डिस्कची रेडियस आहे 8 सेंटीमीटर इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क द डिस्क जी रोटेटिंग आहे या डिस्कचा रोटेटिंगचा सेंटर जे आहे या सेंटर पासून 5 सेंटीमीटर वरती अंतरावरती कॉइन ठेवलेला आहे ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर तर ग्रामोफोनची डिस्क जेव्हा रोटेट होईल त्यावेळी जसं डिस्कचं स्पीड वाढेल त्यावेळी हे कॉइन जे आहे हे कॉइन स्लाईडला स्लायडिंग स्लिपिंग घसरण्यासाठी चालू होईल मग ते किती कमीत कमी फ्रिक्वेन्सीसाठी ते जे स्लिपिंग आहे स्लायडिंग आहे जे कॉईन त्यावरती आपण ग्रामोफोनवरती ठेवलेलं ते स्लायडिंग स्टार्ट करेल ते किती मिनिमम फ्रिक्वेन्सीला कमीत कमी फ्रिक्वेन्सीला त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीला पण ते स्लायडिंग होईल पण कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीला ते स्लायडिंग होईल ती फ्रिक्वेन्सी फर्स्ट आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे बाय व्हॉट फॅक्टर विल द अँसर चेंज इफ द कॉईन इज ऑलमोस्ट ॲट द रिम आणखीन यूज जी इक्वल टू पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर आता ज्यावेळी हे कॉईन स्पीड वाढेल डिस्कचं त्यावेळी हे कॉईन स्लिपिंग होईल घसरेल स्लायडिंग होईल आणि हे बाहेरच्या आउटर रेडियसकडं एजकडं कडेला रिमकडे हे जाईल आणि ज्यावेळी हे रिमच्या एंडला असेल कडेला असेल त्यावेळी जे रोटेशन करेल त्यावेळीचं फ्रिक्वेन्सी आणि आत्ताची जी अगोदरची जस्ट स्लायडिंग फ्रिक्वेन्सी जी आहे हे तर किती फॅक्टरनं तर ह्यामध्ये अँसरमध्ये चेंज होईल हा फॅक्टर पण आपल्याला काढायचा आहे फ्रिक्वेन्सीचा आणखी इथं जीची व्हॅल्यू पाय स्क्वेअर घ्यायची आहे त्यासाठी आपण फर्स्ट सोल्युशनमध्ये गिवन व्हॅल्यूज घेतल्या कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू हा 0.5 दिलेला आहे रेडियस जे आहे त्या डिस्क ग्रामोफोन डिस्कची 8 सेंटीमीटर आहे पण जे कॉईन ठेवलेलं आहे सुरुवातीला त्या कॉईनचं सेंटर आणि डिस्कचं सेंटर हे 5 सेंटीमीटर आहे आणखीन फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची तिथं मिनिमम फ्रिक्वेन्सी आणि नंतर किती फॅक्टरनं फ्रिक्वेन्सी नंतरची चेंज होईल ज्यावेळी हे कॉईन रिमला असेल त्यावेळी इथं फ्रिक्शनल फोर्स बिटवीन डिस्क अँड कॉईन इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन द कॉईन ज्यावेळी दोन्ही फोर्स इक्वल असतील त्यावेळी हे कॉईन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतं पण ज्यावेळी हा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होईल त्यावेळी हे कॉईन स्लायडिंग चालू करतं म्हणजे कंडिशन आहे जस्ट स्लायडिंगसाठी जस्ट स्लायडिंग चालू होईल त्यावेळी
फ्रिक्शन फोर्स जे आहे हा डिस्कचा आणि कॉइनचा तो सेंट्रिफ्युगल फोर्स इतका असेल त्यावेळी हे जस्ट स्लाइडिंग चालू होतं. त्यावेळीची फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आपण हे दोन्ही इक्वेशन्स इक्वेट केली. फ्रिक्शनल फोर्स जे म्यू इंटू एन आणखीन सेंट्रिफ्युगल फोर्स जे एम ओमेगा स्क्वेअर आर, त्यामध्ये एन जे नॉर्मल रिएक्शन हे वेट असतं मास इंटू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू पुट केली, ओमेगा जे आहे 2πn आहे, त्यानंतर हे स्क्वेअरिंग केलं ह्या 2πnचा, एम कॅन्सल झालं इथं दोन्हीकडचं कॅन्सलिंग एम, देन इक्वेशन इज म्यू जी इक्वल टू 2πn² r, देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ म्यू 0.5, झी व्हॅल्यू इज पाय स्क्वेअर अँड स्क्वेअरिंग ऑन दिस दॅट इज 2² 4 अँड पाय स्क्वेअर एन स्क्वेअर अँड रेडियस इज पाय अँड दिस रेडियस इज इन सेंटीमीटर कन्वर्टेड इन टू मीटर बाय मल्टिप्लाइंग 10⁻², सेंटीमीटर टू मीटर कन्वर्शन फॅक्टर. देन दिस रिअरेंजिंग टर्म्स पाय स्क्वेअर कॅन्सल्स हिअर, दिस पाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल अँड दिस पाय पुटिंग व्हॅल्यू ऑफ पाय दॅट इज 22/7. Then next equation will be like this. Then this 22/7 into 4 and solving this you will get 0.1257. Then taking this 1257 this side, then n square becomes 3.98. Then taking square root on both sides, then n approximately equal to 2. This is the minimum frequency. At this frequency, this coin just slipping, just sliding towards that is rim. कमीत कमी एवढ्या फ्रिक्वेन्सीला ते कॉईन जे आहे हे कॉईन स्लाइडिंग चालू करेल, घसरेल, स्लिप होईल फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट टू टुवर्ड्स रिम. नाव नेक्स्ट, इफ कॉईन इज ॲट रिम दॅट इज आर इक्वल टू 8 सेंटीमीटर, म्हणजे कॉईन ज्यावेळी रिमला असेल एंडला असेल ते ग्रामोफोनच्या त्यावेळी त्याची रेडियस 8 सेंटीमीटर आहे. आता ह्या सेम इक्वेशनमध्ये परत इथंसुद्धा कंडिशन आहे, ते सेंट्रिपेटल फोर्स दॅट इज फ्रिक्शनल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स दोन्ही इक्वेट केले, नंतर पुटिंग व्हॅल्यू ऑफ एन एम जी, देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ ओमेगा 2πn अँड एम कॅन्सल्स, पुटिंग व्हॅल्यू ऑफ दीज व्हॅल्यूज म्यू इक्वल टू 0.5, झी पाय स्क्वेअर अँड 4πn² एन स्क्वेअर अँड आर इज हिअर नाऊ 8 सेंटीमीटर अँड कन्वर्टेड इन टू मीटर दॅट इज 8 × 10⁻², दॅट इज 0.08 मीटर. नाऊ पाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल, नाऊ 4 × 0.08 0.32, देन एन स्क्वेअर सॉल्विंग फॉर दिस एन स्क्वेअर अँड एन स्क्वेअर इक्वल टू 1.5625. Taking square root on both sides, this approximately n equal to 1.25. And then comparing this first n and second n, that is first n considered as n1 and second n considered as n2. Then n1 by n2 is 2 by 1.25, that is n2 equal to 0.6 n1. आता टेक्स्टबुक मध्ये ज्यावेळी सॉल्व केलेलं हे आन्सर डिफरंट आहे, n इक्वल टू 2 येत नाही, इथं कारण त्यांनी हे जी रेडियस आहे ही रेडियस इथं 0.02 घेऊन सॉल्व केल्यानंतर हे 2 येतं, पण ॲक्च्युअली रेडियस 5 सेंटीमीटर दिले आहे. रेडियस 2 सेंटीमीटर घेऊन आपण जर सॉल्व केलं तर इथं येतं आन्सर, ते दिलेलं आन्सर जे 2 समथिंग जे आन्सर टेक्स्टबुकमध्ये दिले ते येतं, पण इथं रेडियस ज्यावेळी 2 सेंटीमीटर घेऊ त्याचवेळी तितकं येतं, पण रेडियस इथं 2 सेंटीमीटर नाही, आपण जे कॉईन ठेवलं हे 5 सेंटीमीटर आहे, पण पाय जर घेतला आपण इथं तर हे व्हॅल्यू 2 येते. त्यामुळे हे बुकमधले जे काहीतरी मिसमॅच आहे, हे रेडियस जे आहे रेडियस मिसमॅच आहे. सेकंड आन्सर मात्र 8 सेंटीमीटर रेडियस बरोबर आहे, ते 1.25. देन नंतर जे रेशो जे आहे हा रेशो पण तिथं टेक्स्टबुकमध्ये वेगळा आलेला आहे, कारण तिथं आन्सर हे N1चं वेगळं आहे, ते 2 सेंटीमीटर रेडियस असेल त्याचवेळी तितकं आन्सर येतं, पण इथं रेडियस ॲक्च्युली एक्झाम्पलमध्ये 5 सेंटीमीटर दिले, पण इथं घेतेवेळी सॉल्व करून जर आपण 2 सेंटीमीटर घेऊन सोडलं तरच ते आन्सर येतं, पण इथं ॲक्च्युली आन्सर जे हे आहे करेक्ट हे पाय जर आपण घेऊन सॉल्व केलं तर हे आन्सर बरोबर येतं. पहिली फ्रिक्वेन्सी 2 आणि नंतरची फ्रिक्वेन्सी 1.25, आपण दोन्हीचा रेशो जर घेतला तर ही नंतरची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या 0.6 टाइम्स ग्रेटर असते. Next example is a part of racing track is to be designed for a curvature of 72 meter. एक रेसिंग ट्रॅक जे आहे हा त्याचा पार्ट एक आहे, त्या पार्टची रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर आहे. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेइकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. तर त्या पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक जे आहे त्या रेसिंग ट्रॅकवर हायस्ट स्पीड जे आहे मॅक्झिमम स्पीड जे आहे अलाउड स्पीड इज 216 किलोमीटर पर आवर आहे. With what angle should the road be tilted? By what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide? जर हा 216 किलोमीटर पर आवर इतक्या हायर स्पीडने जाय असेल तर हा रोड जे आहे हा रोड किती अँगलनं इन्क्लाइन करायला पाहिजे, दॅट अँगल ऑफ बँकिंग अँड हाईट ऑफ आउटर एज दॅन दिस इनर एज. रोडची बाहेरची कडा जे आतल्याकडेपेक्षा किती उंचीवर पाहिजे, जर रोडची विड्थ जे आहे ही 10 मीटर असेल तर ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण सोल्युशन जे आहे सोल्युशनमध्ये
गिवन टर्म्स आहे, हा गिवन टर्म आपण सेपरेटली लिहून घेतला. त्यामध्ये फर्स्ट जे आहे, फर्स्ट रेडियस ऑफ कर्वेचर जे आर इक्वल टू 72 मीटर. हा जे पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर आहे. मॅक्झिम सेफ्टी स्पीड, मॅक्झिम अलाउड स्पीड, हायेस्ट जे अलाउड स्पीड आहे त्या ट्रॅकवरून ते 216 किलोमीटर पर आवर आहे. हे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड कन्वर्ट करण्यासाठी आपण 5/18 मल्टिप्लाय केला. 216 इंटू 5/18 हे आपण सॉल्व केलं तर हे 60 मीटर पर सेकंड येतं. देन विड्थ ऑफ ट्रॅक डब्ल्यू इज इक्वल टू 10 मीटर. रोडची रुंदी जी आहे ही 10 मीटर आहे. देन थीटा अँगल ऑफ बँकिंग, दिस वी हॅव टू कॅल्क्युलेट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे थीटा टिल्टेड अँगल. एच हाईट जी आहे, हाईट ऑफ दिस आउटर एज दॅन दिस इनर एज. रोडची बाहेर जी कडा त्याची उंची आतल्या कडेपेक्षा किती आहे ती हाईट काढायची आहे. टू कॅल्क्युलेट अँगल ऑफ बँकिंग थीटा, फॉर्म्युला इज टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस व्ही अँड आर अँड जी, देन 60 स्क्वेअर इज 3600, 72 इंटू 10 इज 720. डिवायडिंग दिस टू विल गेट दिस आन्सर इज 5, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ 5. इफ यू कॅल्क्युलेट टॅन इनवर्स ऑफ 5 इट कम्स आउट इक्वल टू 78.69 डिग्री, दॅट इज थीटा इक्वल टू, दॅट इज अँगल ऑफ बँकिंग. मीन्स रोड शुड बी टिल्टेड 78.69 डिग्री फॉर मॅक्झिमम स्पीड 216 किलोमीटर पर आवर. 216 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडनं जर व्हेकल जायचं असेल तर तो रोड जे आहे, हा रोड इन्क्लिनेशन जे आहे बँकड जे आहे किंवा टिल्टेड जे आहे, जे आपण बाहेरच्या कडा जे उचलतो तो अँगल जे आहे 78.69 डिग्री एवढ्या अँगलनं हा रोड बँकड करायला पाहिजे. हा फर्स्ट व्हॅल्यू झाली. सेकंड व्हॅल्यू हाईट जे आहे, टू कॅल्क्युलेट हाईट फॉर्म्युला इज विड्थ साईन थीटा. पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस विड्थ दॅट इज डब्ल्यू इज 10 अँड थीटा इज 78.69. देन व्हॅल्यू ऑफ दिस 78.69 साईन इज 0.9805 इंटू 10, इट कम्स आउट इक्वल टू 9.805 मीटर एच. दॅट इज हाईट ऑफ दिस आउटर एज दॅन दिस इनर एज इज 9.805 मीटर. म्हणजे तो रोड जे आहे, रोडची बाहेरची कडा आतल्या कडेपेक्षा 9.805 मीटर इतक्या हाईटला उचललेली पाहिजे. त्यावेळी हायस्ट स्पीड जे आहे, हे हायस्ट स्पीड 260 किलोमीटर पर आवर असतं. तर कन्क्लुजन, द रोड बी टिल्टेड इक्वल टू थीटा इक्वल टू 78.69 डिग्री. म्हणजे हा रोड 78.69 डिग्री एवढ्या अँगलनं टिल्ट करायला पाहिजे. सेकंड व्हॅल्यू हाईट विल इट्स आउटर एज एच इक्वल टू 9.805 मीटर. जे बाहेरच्या कडेची रोडच्या हाईट जी आहे ही आतल्या कडेपेक्षा 9.0805 की हाईट पाहिजे. नेक्स्ट वन इज द रोड इन द क्वेश्चन 14 अबव इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट. द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल ऑन द रोड इज 0.8. विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट? बाय हाऊ मच कॅन द अपर स्पीड लिमिट एक्सीड्स इन दिस केस? तर आपण अबव जे 14 नंबर क्वेश्चन पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे हा टायरमधला आणि रोडमधला हा 0.8 घेतला. त्याच्यामध्ये लोअर स्पीड लिमिट जे आहे, हे लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट हे आपल्याला इथं पाहायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव अगेन दिलेले टर्म जे आहेत परत सोल्युशनमध्ये आपण लिहून घेऊ. रेडियस जे आहे 72 मीटर आहे, 14 नंबर एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते. स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट 0.8 आहे. मिनिमम स्पीड लिमिट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आणखीन मिनिमम स्पीड जे व्ही मिनिमम हे अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थीटा मायनस म्युएस अपॉन 1+ म्युएस टॅन थीटा येतं. यामध्ये व्हॅल्यू पुट केलं, रेडियस 72 आहे, ग्रॅव्हिटी 10 आहे, टॅन थीटा 78.69 ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आहे ते. म्युएस 0.8 आहे, अगेन म्युएस 0.8, टॅन थीटा 78. नाऊ दिस 72 इंटू 10 720 अँड टॅन 78.69 इज 5 अँड 0.8 ॲज इट इज 1+ अगेन 0.8 ॲज इट इज अँड टॅन 78.69 डिग्री इज 5. नाऊ सॉल्विंग दिस, दिस सबस्ट्रॅक्शन कम्स इक्वल टू 4.2 अँड दिस इज 0.8 इंटू 5 इज 4. नाऊ दिस 1+4 इज 5, रिमेनिंग टर्म्स आर ॲज इट इज अँड दिस 4.2/5 इज 0.84. नाऊ दिस 0.84 इंटू 720 इज 604.8 अँड दिस रूट ऑफ 604.8 इज 24.59 मीटर पर सेकंड. इफ यू कन्वर्ट दिस इंटू किलोमीटर पर सेकंड देन मल्टिप्लाय बाय 18/5 देन दिस बिकम्स अप्रॉक्सिमेटली 88 किलोमीटर पर आवर.
this is the minimum speed limit, and no upper limit as the road is banked for theta greater than 45. Upper limit इथे येत नाही आणि minimum limit जे lower limit हे lower limit ने about approximately 88 किलोमीटर पर आवर इतकं येतं. During a stunt, a cyclist considered to be a particle is undertaking a horizontal circle inside a cylindrical well of radius 6.05 meter. तर एक साइक्लिस्ट आहे, तो स्टंट करत आहे. हॉरिझॉन्टल सर्कल जे आहे, हॉरिझॉन्टल सर्कल मोशन मध्ये तो एका सिलेंड्रिकल वेल मध्ये, सिलेंड्रिकल वेल मध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये तो एक साइक्लिस्ट स्टंट करत आहे. आणि त्या पार्टिकलचा सायक्लिस्टला पण पार्टिकल ऍज अ पार्टिकल कन्सिडर केलं, बिकॉज ऍज कम्पेअर्ड टू दिस एंटायर वेल द साईज ऑफ दिस सायक्लिस्ट इज व्हेरी स्मॉल, हेन्स दिस इज कन्सिडर्ड ऍज अ पार्टिकल. अँड रेडियस ऑफ दिस सिलेंड्रिकल वेल इज 6.05. तर ते सिलेंड्रिकल वेल जे आहे, त्या सिलेंड्रिकल वेलची रेडियस 6.05 मीटर आहे. इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोएफिशिएंट इज 0.5, तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जे आहे 0.5 इतका आहे. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन? तर त्या सिलेंड्रिकल वेल जे आहे, सिलेंड्रिकल वेल मध्ये त्याला स्टंट करण्यासाठी कमीत कमी किती स्पीड जे आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनसाठी, की त्या तेवढ्या कमीत कमी स्पीडनं जर तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केलं तर तो खाली पडत नाही, म्हणजे खाली फॉल डाऊन होत नाही वेलमध्ये, तर ते कमीत कमी स्पीड जे आहे त्यापेक्षा जास्त किती स्पीडनं केला तर तो सर्क्युलर मोशन करू शकतो हॉरिझॉन्टल. पण ते मिनिमम स्पीड जे आहे फॉर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, ते मिनिमम स्पीड आपण इथं डिटरमाइन करायचं आहे. आणखीन मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 किलोग्राम गिवन आहे. इफ सी ही और ही इन्क्रीजेस द स्पीड बाय 20%, हाऊ मच विल द फोर्स ऑफ फ्रिक्शन बी? तर त्याचं आहे ते स्पीड जे आहे 20% स्पीड जर वाढलं तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय होईल, ती फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू पण आता इथं डिटरमाइन करायची आहे. त्यासाठी आपण सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स लिहून घेतल्या. परत रेडियस ऑफ दिस वेल इज गिवन, सिलेंड्रिकल वेल 6.05, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज ऑल्सो गिवन 0.5, मास ऑफ द सायक्लिस्ट 50 किलोग्राम, and minimum velocity required. This minimum velocity we have to find out here, and force of friction F is also we have to determine here. Then to calculate minimum speed required for horizontal circular motion inside the well is V minimum equal to under root RC upon mu s. The horizontal circular motion साठी well मध्ये हे minimum velocity काढायचा formula आहे, त्यामध्ये value put केला. R is 0.6.05, z is 10, mu s is 0.5, then solving this you will get 121, then taking square root of this it comes out equal to 11 meter per second. Minimum velocity required for horizontal circular motion inside the well is 11 meter per second, and frictional force is Fs is equal to nothing but weight mass into gravity, putting value of mass is 50, gravity is 10 approximately, then force of friction is 500 newton. Tar तो सायक्लिस्ट जे आहे स्टंट करण्यासाठी त्याला मिनिमम व्हेलॉसिटी जे आहे 11 मीटर पर सेकंड इतकी लागेल. त्यानंतर त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स जे आहे, हा फ्रिक्शनल फोर्स 500 न्यूटन इतका ऍक्ट होईल. द मिनिमम व्हेलॉसिटी टू मेंटेन मोशन इज 11 मीटर पर सेकंड अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन इज 500 न्यूटन. नेक्स्ट वन इज पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ a massless string of length 20 cm and tiny bob of mass 100 gram is set up as conical pendulum. तर एका पेंडुलम मध्ये मासलेस स्ट्रिंग जे आहे ज्याची लेंथ 20 सेंटीमीटर आहे अशी लेंथ, आणखीन त्या लेंथला एक टायनी बॉब ज्याचं मास 100 ग्रॅम आहे हे एका एंडला बांधलं आणि दुसरं एंड जे रिजिड सपोर्टला बांधलं, आणखीन आपण त्याला फिरवलं. असं फिरवलं की ते थ्रेड जे आहे हा थ्रेड कोन डिस्क्राईब करतो आणि बॉब जे आहे बॉब हा सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करतो. तर बॉब सर्क्युलर मोशन डिस्क्राइब करते वेळी त्याचं स्पीड जे आहे रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे, इट्स बॉब नाव परफॉर्म 75 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला 75 रिव्हॉल्युशन करत आहे तो सिम्पल कोनिकल पेंडुलमचा बॉब, कारण तो बॉब हा सर्क्युलर मोशन करत आहे. त्या सर्क्युलर मोशनची 75 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट आहेत, एका मिनिटाला 75 रिव्हॉल्युशन्स होत आहेत. तर कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. तर त्याची आपल्याला
काइनेटिक एनर्जी आणखीन इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायचे आहे अँड यूज पाय स्क्वेअर इक्वल टू 10. तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 घ्यायची आहे. तर फर्स्ट आपण सोल्यूशनमध्ये गिव्हन टर्म्स लिहून घ्यायचे आहेत. तर लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर, आपण मीटरमध्ये कन्वर्ट केली, 10⁻²⁻ मल्टिप्लाय केल्यानंतर हे 0.20 मीटर येते. मास जे 100 ग्रॅम आहे, किलोग्राममध्ये कन्वर्ट केल्यानंतर 0.1 केजी येतं, दॅट इज मल्टिप्लाइंग बाय 10⁻³. इट कम्स आउट इक्वल टू 0.1 केजी. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन 75 रिव्होल्यूशन्स पर मिनिट. टू कन्वर्ट 75 रिव्होल्यूशन्स पर मिनिट टू रिव्होल्यूशन्स पर सेकंड डिवाइड बाय 60, दॅट इज 75/60, दिस इज रिव्होल्यूशन पर सेकंड. के वी हॅव टू कॅल्क्युलेट, पी वी हॅव टू कॅल्क्युलेट, देन कॅल्क्युलेट टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज फॉर्म्युला 2π अंडर रूट एल कॉस थीटा बाय जी, देन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स एंड रीअरेंजिंग टर्म्स. कॉस थीटा इक्वल टू टी स्क्वेअर जी स्क्वेअर अपॉन 4π स्क्वेअर एल. पुटिंग व्हॅल्यूज, कॉस थीटा इक्वल टू टी इज 0.5, जी इज पाय स्क्वेअर अँड pi as it is, then solving this pi square cancels and solving you will get cos theta equal to 0.8. Then to calculate potential energy, formula is mgl into bracket 1 minus cos theta, and kinetic energy formula is 1/2 mv². But here decrease in kinetic energy equal to increase in potential energy, hence equating these two equations of kinetic energy and potential energy, the kinetic energy and potential energy equation equate color. मास कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्म जे आहेत 2 इकडे मल्टिप्लाय होईल, त्यान व्ही स्क्वेअर इक्वल टू 2g(1 cos θ)v. दिस इज इक्वेशन इक्वेटिंग दिस टू कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जीज. देन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स 2gl(1 cos θ), देन पुटिंग व्हॅल्यूज, दिस जी इज 9.8, एल 0.2 and cos theta is 0.8. already we have calculated here cos theta value 0.8. then solving this you will get 0.8876. this is the velocity. Next, to calculate kinetic energy, formula is 1/2 mv², putting value of mass and velocity and solving you will get this kinetic energy is 0.0443 joule. Similarly, to calculate potential energy, formula is mgl(1 cos θ). Putting all these values, m 0.1, g 9.8, l 0.2, and cos theta is 0.8. already we have calculated here cos theta, and solving you will get p is equal to 0.0394 joule. तर ह्या कोनिकल पेंडुलमची कायनेटिक एनर्जी आहे 0.0443 जूल आणि पोटेन्शियल एनर्जी आहे 0.0394 जूल इतकी येते. त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट एक्झाम्पल, मोटरसायकलिस्ट ॲज अ पार्टिकल इज अंडरगोईंग व्हर्टिकल सर्कल्स इनसाइड अ स्पियर ऑफ डेथ. तर एक मोटरसायकलिस्ट जे आहे हे स्पियर ऑफ डेथ म्हणजे स्पेरिकल ऑब्जेक्ट असतो सर्कसमध्ये असतं ते, त्यामध्ये व्हर्टिकल सर्कल मोशन करत आहे. द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 m/s अँड 10 m/s. तर त्याची कमी जास्त स्पीड जे आहे, कमीत कमी स्पीड 6 m/s अँड 2 m/s हे जास्त स्पीड आहे. तर ह्या दोन स्पीडमध्ये त्याचं स्पीड व्हॅरी होत आहे, चेंज होत आहे. तर कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द स्पीअर ऑफ डेथ, हाऊ मच मिनिमम व्हॅल्यू आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स. तर ते स्पीअर ऑफ डेथ जे आहे, स्पेरिकल ऑब्जेक्ट जे आहे, ह्या स्पेरिकल ऑब्जेक्टचा डायमीटर काय असेल, त्यानंतर दोन जे स्पीड्स आहेत हायेस्ट मॅक्झिमम 6 आणि हे मिनिमम 6 आणि मॅक्झिमम 10, तर ह्यांचं ह्या दोन स्पीडसाठी कमीत कमी किती स्पीड असतील ह्या दोनसाठी, त्या तेवढ्या कमीत कमी स्पीडला तो व्हर्टिकल सर्कल मोशन करू शकेल. ते व्हर्टिकल सर्कल मोशनचे कमीत कमी स्पीड्स दोन पोझिशनला टॉप लाईन बॉटमला ते काढायचे आहेत. त्यासाठी आपण फर्स्ट सोल्युशनमध्ये परत गिव्हन टर्म्स पहिला लिहून घेऊ आपण एकत्र. तर मिनिमम व्हेलॉसिटी जे आहे 6 m/s अँड मॅक्झिमम व्हेलॉसिटी जे आहे 10 m/s, ह्या दोन रेंजमध्ये स्पीड त्याचं व्हॅरी होत आहे, चेंज होत आहे. डायमीटर ऑफ दिस स्पेरिकल डेथ, स्पियर ऑफ डेथ काढायचं आहे. आणखीन v1 v2, म्हणजेच दोन मॅक्झिमम मिनिमम स्पीड जे आहेत दोन पोझिशनचे, दोन स्पीड पोझिशनचे मिनिमम स्पीड काढायचे आहे, टॉप पोझिशन आणि बॉटम पोझिशनचे. तर इथं टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. आणखीन डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीमध्ये जेवढी व्हॅल्यू कमी झालेली आहे तेवढीच कायनेटिक एनर्जीमध्ये
वाढ झालेली असते. म्हणून आपण इथं डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी आहे बिटवीन टॉप अँड बॉटम, टॉपचा आणि बॉटम जे आहे ह्यामध्ये डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, मास इन टू ग्रॅव्हिटी इन टू हाईट, मग हाईट जे आहे टू टाइम्स रेडियस म्हणजे हायस्ट पॉईंट आणि बॉटम पॉईंट जे आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा ह्यामधलं डिस्टन्स जे आहे टू टाइम्स रेडियस असतं. म्हणून मास इन टू ग्रॅव्हिटी इन टू हाईट, हाईट इज टू टाइम्स रेडियस बिकॉज टॉप सर्फेस अँड बॉटम सर्फेस, दॅट इज टॉप पोझिशन अँड बॉटम पोझिशन ऑफ दिस सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. राईट साईड इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. नाउ हायस्ट कायनेटिक एनर्जी इज फॉर मॅक्झिमम वेलॉसिटी, दॅट इज ॲट बॉटम पोझिशन अँड मिनिमम दॅट इज ॲट टॉप पोझिशन. मीन्स कायनेटिक एनर्जी ॲट मॅक्झिमम पोझिशन इज 1/2 व्ही एम इन टू व्ही मॅक्स स्क्वेअर मायनस मिनिमम इज टॉप पोझिशन, दॅट इज 1/2 एम इन टू व्ही मिनिमम स्क्वेअर. देन हिअर मास gets cancelled, then this take this to this side, this becomes 4gr equal to v max square minus v minimum square. Putting values 4 as it is, gravity is 10 and radius we have to calculate here, v max is 10, v minimum is 6. Then solving this, 10 square is 100, 6 square is 36 and this 4 into 10 is 40. Take this 40 this side, this becomes r is equal to 1.6 meter. Tar, a स्पीअर ऑफ डेथ जे आहे ह्याची रेडियस येते 1.6, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट डायमीटर, हेन्स डायमीटर इज टू टाइम्स रेडियस. तर रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे पण आपल्याला डायमीटर पाहिजे आहे, डायमीटर हवा आहे म्हणून आपण टू टाइम्स रेडियस आपला डायमीटर मिळतो. परत रेडियस वाली पुट केली 2 इंटू दिस 1.6 दॅट इज 3.2, हेन्स डायमीटर ऑफ दिस स्पीअर ऑफ डेथ, डायमीटर ऑफ दिस स्पीअर ऑफ डेथ टी इज 3.2 मीटर, याचा डायमीटर आहे 3.2 मीटर असतो. त्याच्यानंतर दोन मिनिमम स्पीड जे टॉप आणि बॉटमचे, टॉप पोझिशनचं स्पीड जास्त अंडर रूट आर जी येतं, त्यामुळे पुटिंग व्हॅल्यू ऑफ आर अँड जी 1.6 रेडियस अँड ग्रॅव्हिटी 10, देन टॉप पोझिशन मिनिमम व्हेलॉसिटी इज 4 मीटर पर सेकंड, फॉर बॉटम पोझिशन मिनिमम व्हेलॉसिटी इज 5√5 आर जी, पुटिंग व्हॅल्यू ऑफ रेडियस 1.6 अँड ग्रॅव्हिटी 10, यू विल गेट दिस मिनिमम व्हॅल्यू ॲट बॉटम पोझिशन दॅट इज 4√5 मीटर पर सेकंड. दिस आर द टू व्हेलॉसिटीज ॲट टॉप अँड बॉटम, मिनिमम व्हेलॉसिटीज अँड डायमीटर ऑफ दिस स्पीअर ऑफ डेथ इज डी इक्वल टू 3.2 मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 किलोग्रॅम हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर व्हेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. एक रिंग आहे ज्याचा मास 1 किलोग्रॅम आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, तो त्याच्या डायमीटरच्या ॲक्सिस भोवती जर ती रिंग फिरली तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर दिलेला आहे. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इन टू अ थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ सेम रेडियस. तर ती रिंग जे आहे ही रिंग मोडून आपण वितळून परत एक डिस्क तयार केली त्याची, त्या रिंगची सेम रेडियसची डिस्क तयार केलेली आहे आणि थिकनेस त्या रिंग डिस्कचा फार कमी आहे, थिन डिस्क आहे आणि त्याची रेडियस मात्र सेम ॲज दॅट ऑफ रेडियस ऑफ रिंग. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी वेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आता ही जी डिस्क जे तयार केली आहे आपण रिंग मोडून आपण त्या सेम रेडियसची डिस्क तयार केली आणि त्या डिस्कला आपण त्याच्या ओन ॲक्सिस पुरती फिरवली तर त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल हे आपण इथं डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट आपण सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स परत एकदा लिहून घेऊ. तर मास ऑफ दिस रिंग 1 kg ॲज वेल ॲज डिस्क बिकॉज सेम मास अँड सेम रेडियस. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग इज गिवन 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क वी हॅव टू कॅल्क्युलेट आय. नाऊ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर इज आय इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. देन पुटिंग व्हॅल्यूज, मोमेंट ऑफ इनर्शिया इज 1, मास इज 1 अँड कॅल्क्युलेट यू विल गेट रेडियस ऑफ दिस रिंग इज √2 मीटर. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स ओन ॲक्सिस दॅट इज ओन सेंटर इज एम आर स्क्वेअर बाय 2. Now I is to calculate moment of inertia, radius is same as that of ring, hence putting value of radius √2 square and solving this you will get moment of inertia of this disk axis passing through its own axis that is center is 1 kilogram meter square. This is the moment of inertia of this disk. Next example is a flywheel used to prepare earthenware pots इज सेट इन टू रोटेशन ऑफ 100 rpm. एक फ्लायव्हील आहे हे रोटेशनमध्ये आहे ज्याचं फ्रिक्वेन्सी जे आहे 100 revolutions per minute आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क ऑफ मास 10 kg अँड रेडियस 0.4 meter. ते डिस्कच्या फॉर्ममध्ये ज्याचं मास 10 kg आणि रेडियस 4
0.4 मीटर आहे. अ लंप ऑफ क्ले टू बी टेकन अ इक्विवेलेंट टू अ पार्टिकल, तर लंप ऑफ क्ले जे ह्याच्यावरती जे आपण पार्टिकल कन्सिडर करू, असा लंप ऑफ क्ले ऑफ मास 1.6 केजी फॉल्स ऑन इट अँड एडेर्स टू इट ऍट अ सर्टन डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंटर. तर ते सेंटरपासून 1.6 केजीचा जे लंप ऑफ क्ले जे आहे हा फॉल झालेला आहे, स्टिक झालाय त्याला. कॅल्क्युलेट एक्स इफ द व्हील नाव रोटेट्स ऍट 80 रिव्होल्यूशन पर मिनिट. आता ते लंप ऑफ क्ले त्यावरती स्टिक झाल्यानंतर चिकटल्यानंतर परत जे जे डिस्क जे फिरते त्याचं फ्रिक्वेन्सी जे 80 रिव्होल्यूशन पर मिनिट आहे. तर सोल्युशनमध्ये परत आपण ह्या गिव्हन व्हॅल्यूज परत आपण लिहून घेऊया. इनिशियल रोटेशनचं फ्रिक्वेन्सी जे 100 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट, हे रिव्होल्यूशन पर सेकंडमध्ये कन्वर्ट केलं, 100/60 रिव्होल्यूशन पर सेकंड. रेडियस 0.4 मीटर, मास ऑफ डिस्क 10 kg, मास ऑफ दिस लंप ऑफ क्ले इज 1.6 kg, देन अँग्युलर फ्रिक्वेन्सी आफ्टर दिस स्टिकिंग 80 रिव्होल्यूशन पर मिनिट, दॅट इज 80/60 रिव्होल्यूशन पर सेकंड. देन एक्स वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर, डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू दिस लंप ऑफ क्ले. अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड, दॅट इज मोमेंटम बिफोर स्टिकिंग इक्वल टू मोमेंटम आफ्टर स्टिकिंग, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. देन आय1 इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क, ओमेगा 1 इज द 2πm1 frequency before sticking, I2 is the moment of inertia of disc plus this lump of clay into ω2 is the angular frequency n2, then this 2π cancels, putting values of this mass of disc, radius of disc, initial frequency 10/6, mass of disc again 10, radius is 0.4, mass of lump of clay 1.6, x we have to calculate, frequency after sticking, then solving this we will get x equal to 0.35 meter, that is distance x from the center is 0.35 meter. आता जे लंप ऑफ क्ले जे हा यावरती स्टिक झालेला आहे, पडलेला आहे डिस्कवरती, तो सेंटर पासून 0.35 मीटर इतक्या अंतरावरती आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अन ऑब्जेक्ट रोल्स डाऊन अलॉंग अन इन्क्लाइन that rises by 3 in every 5 along it. एक इन्क्लाइन असं सर्फेस आहे, त्या सर्फेसवरून ऑब्जेक्ट रिलीज केला, फॉल झालेला आहे, तो रोल होतोय, रोल होतोय, रोल होत खाली येत आहे, त्यावेळी प्रत्येक 5 डिस्टन्सला 3 डिस्टन्स हा राईज होतो. द ऑब्जेक्ट गेन्स स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड ॲज इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 5/3 मीटर अलॉंग द इन्क्लाइन. तर इन्क्लाइन सर्फेसवरती 5/3 एवढा डिस्टन्स तो ट्रॅव्हल केल्यानंतर तिथलं स्पीड जे आहे, स्पीड √10 मीटर पर सेकंड आहे. वॉट कॅन बी द पॉसिबल सेप और सेप्स ऑफ द ऑब्जेक्ट, तर त्या ऑब्जेक्टचा सेप काय असेल, हा सेप आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स, परत आपण लिहून घ्यायचे, व्हेलॉसिटी √10 मीटर पर सेकंड, हाईट 5/3 मीटर. आता सेप जे आहे, हा सेप आपण इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इन्क्लाइन प्लेनवरून आपण ऑब्जेक्ट रिलीज केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी ॲट एनी पोझिशन जे आहे, व्हेलॉसिटी ॲट एनी पोझिशन आपण इक्वेशन ऑलरेडी डिराईव केलं आहे, व्ही इक्वल टू √2gh/1+k²r² ब्रॅकेट कम्प्लीट. Then sin theta equal h by l, putting value of this h in this equation, equation becomes √2gl sin theta upon 1+k²r², putting values and solving this you will get the value of k²r² is 1. If this value of k²r² is 1, then the shape is ring or hollow cylinder. तर याचा shape जास्त ring आणि hollow cylinder असतो, textbook मध्ये दिलेला आहे. k²r² जर 1 असेल तर ring आणखीन hollow cylinder हा shape असतो याचा. Thank you for watching this video. Keep watching the videos. And for other videos, see description box of this video. And don't forget to subscribe, like, and share.